स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। न्यू इंग्लिश स्कूल तुंग या विद्यालयामध्ये आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन वैभवदादा शिंदे यांच्या शाळेच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुलामुलींसाठी नवीन जोडलेले जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या सत्कार प्रसंगी वैभवदादा शिंदे म्हणाले, मुलांनी डोळ्यासमोर स्वप्न ठेवून नेटाने अभ्यास करावा। जिद्द, चिकाटी, धैर्य, कसोशीने अभ्यास, व्यायाम, चिंतन, मनन करून आपले अस्तित्व सिद्ध करावे। शाळेत मुलांना बिस्लरी सारखे पाणी मिळणार याबद्दल वैभवदादा शिंदे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांचे कौतुक केले। या प्रसंगी वरिष्ठांच्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत हातोडाफेक खेळामध्ये मुख्याध्यापक भगवान बोते यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तुंगगावचे ज्येष्ठ नेते महादेव नलवडे यांनी सत्कार केला। यावेळी ऍडव्होकेट वासुदेव कुलकर्णी, भास्कर पाटील, महादेव नलवडे, सचिन डांगे, विलास डांगे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच विमल सूर्यवंशी, उपसरपंच माणिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य शोभा कदम, पद्मा नलवडे, चंदा कोळी, भगवान कोळी, राजू खोत, जावेद जमादार, शेतकरी संघटनेचे दीपक यादव, राम सावंत, शाळेचे शिक्षक सुभाष पाटील, मोहन बंडगर, शशिकांत पवार, शहाजी दत्तात्रय पाटील, सुभाष मोहिते, दत्तात्रय लवटे, वंदना कांबळे, मिनाश खान, मनीषा कोळेकर, संगीता सुतार, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।